हे विशिष्ट प्रकारच्या शक्तींना आकर्षित करू शकतं तुमच्या शरीराकडे, जे कदाचित तुम्ही हाताळू शकणार नाही. हे तुमचं आयुष्य एकदम गोंधळात टाकू शकतं. तुम्ही अक्षरशः तुम्हाला हवं ते सर्व या शरीरात करू शकता, फक्त तुमच्या अनामिकेनं. धातूला विशिष्ट ग्रहण क्षमता असते. तुम्ही मला अशा विषयावर बोलायला लावताय जो मी सहसा टाळतो, कारण सहसा मला अशा कुठल्याच विषयावर बोलायचं नसतं जे अजून तुमच्या अनुभवात नाहीये. कारण मी अशा कुठल्या गोष्टींबद्दल बोललो जे तुमच्या अनुभवात नाहीये, तर तुमच्याजवळ काय पर्याय आहे? तुमच्याकडे फक्त एवढाच पर्याय आहे की एकतर माझ्यावर विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही सत्याच्या जवळ जात नाही. जर तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला तरीही तुम्ही सत्याच्या जवळ जात नाही, हो ना? तुम्ही अजूनही त्याच ठिकाणी आहात, पण तुमच्याकडे एक रोमांचक कथा आहे. हीच एक चूक आहे जी लोक नेहमीच करतात. लोक सतत अशा गोष्टींबद्दल बोलतात ज्या तुमच्या अनुभवात नाही आहेत. पण आता प्रश्न असा आहे की अशी कोणती एक गोष्ट खरंच अस्तित्वात आहे का? मी माझ्या अंगठ्यात अंगठी घातली आहे, ती मला काढून टाकायला का सांगतायत? हे पहा, हे मानवी शरीर एक यंत्र आहे. तुम्ही कदाचित खूप बांधलेले आहात आणि तुमची ओळख त्याबरोबर जडली आहे म्हणून तुम्ही त्याला तसं पाहत नाहीये, पण खरं तर हे एक यंत्र आहे, नाही का? हो ना? जर तुम्ही तुमचं कोणाचं काही ऑपरेशन वगैरे झालेलं का? जर तुम्ही कुठल्या ऑपरेशनसाठी गेलात ते तुम्हाला असं हाताळतील जणू काही एखादी कार गॅरेजला नेली आहे. ते तुम्हाला खाली झोपवतात आणि डडड स्वच्छ करतात आणि कापाकापी करतात, हे करतात ते करतात आणि पुन्हा जोडतात. ते तुम्हाला एखाद्या यंत्रासारखंच वागवतात, असं आहे की नाही? हे पहा, बऱ्याच लोकांसाठी ऑपरेशन हा खूप अपमानास्पद अनुभव आहे, कारण अचानक तुमच्यातल्या सर्व लहान सहान संवेदना संपल्या आहेत. ते फक्त तुम्हाला उघडतात, बंद करतात, ते सगळं काही करतात त्यांना योग्य वाटतं तसं, नाही का? कारण ही फक्त एक यंत्रणा आहे. ह्या अद्भुत यंत्रणेत पुष्कळ शक्यता आहेत. जसं मी म्हणालो की योगामध्ये आपण हे शरीर दैवत्वाकडे जाण्याची एक शिडी म्हणून पाहतो. जर तुम्हाला माहीत असेल की याला कसं ठेवावं तर ही एक अद्भुत यंत्रणा आहे, पण सध्या तुम्ही ती वापरता अगदी कमी प्रमाणात, खूप खूप कमी प्रमाणात. हे एक विमान आहे, पण तुम्ही याला कार सारखं ड्राईव्ह करायचं ठरवलंय, हो ना? जेव्हा तुम्ही तुमचं विमान ड्राईव्ह करायचं ठरवता, जेव्हा तुम्ही ते ड्राईव्ह करू लागता आणि या दोन विचित्र गोष्टी त्या धडकतात तुमच्या इमारतींना, विजेच्या खांबांना आणि प्रत्येक गोष्टीला, म्हणून या दोन गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत, म्हणून तुम्ही ते दोन पंख कापून टाकता आणि तुम्ही ते ड्राईव्ह करता. एक विमान ज्याचे पंख कापलेले आहेत ती एक छान बस आहे खरं तर, हो ना? तुम्ही अगदी खुश आहात, तुम्हाला ठीक वाटतं, काय चुकीचं आहे, मी एक उत्तम बस चालवतोय. पण ज्याला माहितीये की उडणं म्हणजे काय, जर त्यानं पंख छाटलेलं विमान पाहिलं तर तो रडेल, हो ना? मलाही तसंच वाटतं जेव्हा मी पाहतो ज्या प्रकारचा योगा चालू आहे आणि ज्या पद्धतीनं लोक जगतायत. कारण हे वेगळ्या पद्धतीनं असू शकतं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नाहीये. हे पहा, जर मी खोलात गेलो तर ते परिकथेसारखं वाटू शकतं, इतकं की कुणीही शहाणा माणूस विश्वास ठेवणार नाही. मी तर अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही जर कुणी मला सांगितलं असतं तर. पण हे माझ्यासाठी रोजचं वास्तव आहे, कितीतरी गोष्टी. सो मेनी थिंग्स. आता इथंच तुम्ही इथं आहात, जीवनाचे कितीतरी आयाम आहेत अगदी इथं या क्षणी, पण ते तुमच्या अनुभवात नाही आहेत. मी भौतिक वास्तवांबद्दल बोलतोय, मी इतर कशाही बद्दल बोलत नाहीये. आपण सगळे इथं बसलो आहोत आणि कार्यक्रम करत आहोत. सध्या भौतिक वास्तविकतेचे अनेक स्तर आहेत, अगदी इथंच विविध प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. हे एक सबंध जग आहे, अनेक स्तर असलेलं जग, एकाच्या आत एक, बर का? हे एक बहुस्तरीय अस्तित्व आहे, एकाच्या आत एक. आज आधुनिक भौतिक शास्त्र हे ओळखू लागलेलं आहे, माहिती आहे का तुम्हाला? लोक म्हणतायत अनेक वास्तवांबद्दल जे एकमेकांच्या आत अस्तित्वात आहेत. हे असं आहे.
काळी जादू फक्त एक तंत्रज्ञानासारखी आहे. काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी शक्य नाहीत असं आपल्याला वाटलं होतं ते आज वास्तवात आहेत, नाही का? त्याचप्रमाणे काळी जादू तंत्रज्ञानाचा दुसरा एक आयाम आहे, पण तरीही भौतिकच. हे अजूनही भौतिक पातळीवरच आहे, पण वेगळ्या पातळीची भौतिकता हाताळते. लेव्हल ऑफ फिजिकॅलिटी तुम्हाला माहीत असलेली भौतिकता नव्हे. तर अंगठ्यात अंगठी घातली तर काय होईल? हे विशिष्ट प्रकारच्या शक्तींना आकर्षित करू शकतं तुमच्या शरीराकडे, जे कदाचित तुम्ही हाताळू शकणार नाही. हे तुमचं आयुष्य एकदम गोंधळात टाकू शकतं. जर तुम्ही विशिष्ट ठिकाणी गेलात, जर तुम्ही विशिष्ट प्रकारच्या शक्तींना आकर्षित केलं, तर तुमचं सगळं आयुष्य खराब होऊ शकतं. कारण ज्या क्षणी तुम्ही अंगठ्यात धातू घालता, त्या सगळ्यांना वाटतं की तुम्हाला ते हवेत. म्हणून जर तुम्ही एंटेना जोडला तुमच्या मेंदूच्या वर, तर प्रत्येक रेडिओ स्टेशन जे कॅलिफोर्नियामध्ये सुरू आहे तुम्हाला ते सहन करावं लागेल. आता जर तुम्हाला हे सगळं ऐकायचं नसेल तर तुम्हाला एंटेना काढावा लागेल, नाही का? हे अगदी तसंच आहे. धातूला विशिष्ट ग्रहण क्षमता असते, विशिष्ट प्रभाव असतो, म्हणून ते विशिष्ट प्रकारे वापरलं जातं. तर हे नेहमी निश्चित केलेलं होतं की आपण आपल्या अनामिकेत अंगठी घातली पाहिजे. सगळीकडे जगात हेच अंगठीचं बोट म्हणून निश्चित केलं गेलंय. तुम्हाला हा योगायोग वाटतो का? हा योगायोग नाहीये. ही अनामिका इथून ते इथपर्यंत सबंध भौतिक विश्व इथंच आहे. हे तुमच्या संगणकाच्या माऊस सारखं आहे. जर तुम्ही हे फक्त इथून इकडे केलं, तुम्ही स्वतःला एका आयामातून दुसऱ्या आयामात घेऊन जाऊ शकता. तुम्ही अक्षरशः तुम्हाला हवं ते सर्व या शरीरात करू शकता, फक्त तुमच्या अनामिकेनं. आणि फक्त तुमच्याच नाही तर इथल्या इतर सगळ्यांच्याच शरीरासोबत तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, फक्त तुमच्या अनामिकेनं. याचं संपूर्ण विज्ञान आहे योगामध्ये अनामिकेबद्दल. अनामिका ही गुरुकिल्ली मानली जाते तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गोष्टींसाठी. म्हणून अनामिकेत अंगठी घालणं महत्वाचं ठरलं, कारण हा एक सोपा मार्ग आहे शरीर यंत्रणेची स्थिरता सुनिश्चित करण्याचा. Ensuring the stability of the system. जर तुम्ही अनामिकेमध्ये कुठलाही धातू घातला तर शरीर यंत्रणा एकदम स्थिर राहते. तुम्ही ते कुठेतरी इथं तिथं घालताय. आजकाल जिथं कुठं छिद्र करता येईल तिथं लोक धातू घालतायत. ते भलतेच परिणाम करेल. त्याचा स्वतःचा एक प्रभाव आहे. तो तसा काही निर्णय घटक नाहीये. एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी घालू शकते आणि तरीही बऱ्यापैकी ठीक असू शकते. पण हे असं आहे की तुम्ही तुमची कार पूर्णपणे भिंतीसारखी सपाट करून ती चालवू शकता, तरीही तुम्ही ती चालवू शकता. एवढंच आहे की ती दुप्पट इंधन वापरेल योग्य आकाराच्या कारच्या तुलनेत, नाही का? हे पण तसंच आहे. तुम्ही असंच राहून सगळ्यातून मार्ग काढू शकता. एवढंच आहे की तुम्ही पूर्णपणे थकून जाल जीवनाच्या प्रक्रियेत. त्यातून आनंदानं सहजतेनं जाण्याऐवजी तुम्ही स्वतःला दमवाल चुकीच्या गोष्टी करून. एवढंच सगळेच जगतायत, पण त्यात सहजतेनं नाही, नाही का? असं आहे की नाही? कारण जोपर्यंत तुम्ही योग्य गोष्टी करत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत योग्य गोष्टी घडणार नाहीत या जगात. आत बाहेर इतर आयाम जे काही असेल, जोपर्यंत तुम्ही योग्य गोष्टी करत नाही तोपर्यंत योग्य गोष्टी तुमच्यासोबत घडणार नाहीत. हे असंच आहे.